अखिल भारतीय व्यापारी महासंघाशी संलग्न असलेल्या हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने हिंगोली शहरातील दुकानांवर माझे कुटुंब माझी जबाबदारी मेरा परिवार मेरी जिम्मेदारीचे स्टिकर लावण्याचा तसेच दुकानदारांना मास्क आणि सॅनिटायझर वाटपाचा शुभारंभ हिंगोलीचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. हिंगोली शहरातील प्रत्येक दुकानावर जाऊन व्यापाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. हिंगोली शहरामध्ये पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा उपक्रम संघटनेने घेतल्याबद्दल व्यापार पेठेमध्ये या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली. कोरोना महामारीच्या रोगापासून व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय हे सुरक्षित राहावेच, पण बाजारात येणारे नागरिक या रोगापासून सुरक्षित राहावे याकरिता व्यापारी महासंघाने हा उपक्रम हाती घेतल्याचं कैलास काबरा यांनी सांगितलंय. तर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी लोकहित उपयोगी उपक्रमाबद्दल व्यापारी महासंघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामध्ये हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नयनवाणी, गजेंद्र बियाणी, कैलास काबरा, रवींद्र सोनी, प्रशांत सोनी, सुमित चौधरी, संजय देवडा, मधुर भंसाळी यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. आमच्या सर्व व्यापारी बंधूंना या कोरोना पासून बचाव करण्यासाठी जनजागृती अभियान आणि शासन राबवत असलेले माझा परिवार माझी जबाबदारी या अभियानांतर्गत आज हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघातर्फे सर्व व्यापारी बांधवांना सॅनिटायझर, मास्क आणि हे पॉम्पलेट असं स्टिकर प्रत्येक दुकानावर आम्ही जाऊन चिटकत असून त्यांना प्रोत्साहित करत आहोत की जेणेकरून हिंगोली शहराचा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आगामी आपले येणारे सर्व सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येतील. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली.